कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. संगमनेर अकोल्यात टोमॅटोवर 6 प्रकारचे विषाणू. बाधित टोमॅटोचा अहवाल बंगळूरच्या अखिल फलोत्पादन संशोधन संस्थेचा अहवाल येऊन 15 दिवस झालेले असताना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही मार्गदर्शन करण्यात आले नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, नोटाबंदी, कोरोना, लॉकडाऊनमुळे संकटात असलेला शेतकरी टोमॅटोवर आलेल्या व्हायरसमुळे संकटात आला आहे. अहवालात अतिशय भयानक अशा 5-6 व्हायरसचा मिळून टोमॅटोवर अटॅक होतो व टोमॅटोची संपूर्ण शेती उद्ध्वस्त करून टाक. उन्हाळी हंगामात संगमनेर अकोल्यामधील सुमारे 450 हेक्टर टोमॅटो पिकाचे नुकसान होऊन जवळजवळ 20 कोटी रुपयाचा फटका टोमॅटो उत्पादकांस बसला आहे. अकोले संगमनेर तालुक्यात पावसाळी टोमॅटोची लागवड मोठ्या स्वरूपात केली जाते. त्या शेतकऱ्यांना जर या व्हायरसची कल्पना दिली नाही व मार्गदर्शन सूचना देऊन उपाययोजना सुचविल्या नाही तर पावसाळी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या स्वरूपाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. तरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जनजागृती करून या व्हायरस संबंधी मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना द्याव्यात व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे असे आवाहन सुरेश राव नवले अध्यक्ष युवा स्वाभिमान सामाजिक संघटना अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर व शेतकरी यांनी केली आहे. साधारण 2 महिन्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देश लॉकडाऊन झाला आणि तदनंतर उन्हाळी हंगामातील टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या स्वरूपात सांगली, सातारा, संगमनेर, अकोले या भागातील शेतकऱ्यांनी केली. अतिशय चांगलं व्यवस्थापन केल्यानंतर ज्यावेळी टोमॅटो हार्वेस्टिंगला आला त्या टायमाला टोमॅटोवरती रोग आला आणि चित्र विचित्र आकाराची फळं त्या ठिकाणी दिसू लागली. तो अहवाल महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संगनमताने त्या टोमॅटोच्या सॅम्पल बँगलोरला पाठवण्यात आले. टोमॅटोच्या आणि झाडांचे सॅम्पल बरोबर बियाण्याचेही सॅम्पल बँगलोरच्या लॅबला पाठवण्यात आले. टोमॅटोचा सॅम्पल लॅबला गेल्यानंतर 8 दिवसानंतर त्याचा रिपोर्ट आला, परंतु बियाण्याचा सॅम्पल चेक करण्यासाठी उशीर लागतो हे कारण देत तदनंतर बियाण्याचा सॅम्पल साधारण 1 महिना लेट आला. तो काल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना प्राप्त झाला. बियाण्यात मल्टीनॅशनल कंपन्यांना वाचवण्यासाठी बियाण्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही असा अहवाल बँगलोरच्या लॅबने त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रथम आमचं शेतकरी म्हणून ऑब्जेक्शन आहे, जो टोमॅटोचा आणि बियाण्याचा सॅम्पल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतिशय मोठ्या स्वरूपाचा खर्च करून त्या ठिकाणी ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी उभं आहे. अतिशय मोठ्या लाखो करोडो रुपये खर्च शेतकऱ्यांच्या खिशामधूनच म्हणावा लागेल तो त्या ठिकाणी केला जातोय. जनतेच्या टॅक्समधून संपूर्ण विद्यापीठ आणि तत्सम व्यवस्था चालत असतात, परंतु ही सॅम्पल चेक करण्याची व्यवस्था महात्मा फुले कृषी विद्यापीठात नाही. ते सॅम्पल बँगलोरला पाठवण्यात आले. सर्वात जास्त कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या आणि बियाण्याच्या कंपन्या ह्या बँगलोरवरून बियाणं बनवून शेतकऱ्यांना पुरवठा करत असतात. शेतकरी म्हणून आमचा ऑब्जेक्शन आहे, आपण बियाण्यात दोष नाही म्हणत आहात, परंतु सॅम्पल त्या ठिकाणी बँगलोरला पाठवण्यात आलेत तिथेच आमचा ऑब्जेक्शन आहे. आणि म्हणून काल त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने कृषी विभागाला काही सूचना केल्यात आणि त्या ठिकाणी त्या टोमॅटोवर 7-8 स्वरूपाचे व्हायरस त्या ठिकाणी आहेत असं सांगण्यात आलंय.
मध्ये आम्ही काही बातम्या ऐकल्या, जर एवढ्या मोठ्या स्वरूपात व्हायरस जर शेतीवरती आला असेल तर तो शेतकरी यापुढील एक दोन वर्ष त्या ठिकाणी टोमॅटो पिकवणे बंद करावे लागेल, अन्यथा बंद जर केलं नाही तर त्या शेतामध्ये जो व्हायरस आहे, जो प्लॉटमध्ये व्हायरस आहे, तो जसाच्या तसा त्या पुढच्या पिकाला येऊ शकतो, अशा स्वरूपाचं भयानक ते वास्तव आहे। भयानक वास्तव असताना शेतकरी या नात्यानं मी या ठिकाणी काही मुद्दे मांडतो। जर एवढ्या मोठ्या स्वरूपात जर व्हायरस असेल, 6 ते 7 व्हायरसचे मिळून जर व्हायरसचा अटॅक त्या शेतीवरती झाला असेल, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि तत्सम यंत्रणांनी आज झोपी जाण्याचं कारण नाही। संपूर्ण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी जागृत करणं आवश्यक आहे। टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला सांगणं गरजेचं आहे की यापुढे या सूचना आपल्याला पाळाव्या लागतील, हे करावं लागेल। या गाईडलाईन जर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग जर या ठिकाणी शेतकऱ्याला देणार नसेल, हा अहवाल सुद्धा आम्ही स्वतः कार्यकर्ता म्हणून किंवा एक शेतकरी प्रत्येक शेतकरी बोलत नाही, आम्ही फोन करून ज्यावेळी तो अहवाल मागवला त्यावेळी तो अहवाल आम्हाला देण्यात आला। 370 लोकांनी अकोल्यातून, 377 लोकांनी संगमनेरमधून अर्ज केले। प्रत्येकाच्या वास्तविक पाहता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याला त्या स्वरूपाच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या पाहिजे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिल्या पाहिजे। परंतु ते तशा स्वरूपाचं कुठलंही काम महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग करत नाही, म्हणून आमचं शेतकरी म्हणून ऑब्जेक्शन आहे। या ठिकाणी आपण शेतकऱ्याला नागवायलाच निघालात का? शेतकरी यापुढे संपवायचाच आहे का? आणि म्हणून माझं शेतकरी म्हणून मागणं आहे, आम्ही लाखो रुपये खर्च करून हे टोमॅटोचे उत्पादन घेतले, टोमॅटो 1-2 महिन्यापूर्वीचे टोमॅटो संपले, त्यानंतर आम्ही दुसऱ्या प्लॉटमध्ये त्याच स्वरूपाचा व्हायरस आणि तशाच स्वरूपाचे चित्र विचित्र आकाराची फळे या ठिकाणी येऊ लागली। लॉकडाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपलेला शेतकरी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा गलथान कारभार यामध्ये शेतकरी पूर्णतः भरडला गेलाय। आज शेतकऱ्याच्या खिशात पैसे नाहीत, शेतकऱ्याला पीक कर्ज कुणी एकही बँक त्या ठिकाणी उभी करत नाही, खरीपाचा हंगाम उभा करायचा आहे, शेतकरी नागवला गेलाय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याला ठोस अशी उपाययोजना या संदर्भात सुचवली पाहिजे। मल्टीनॅशनल कंपन्यांना पाठीशी घालण्यासाठी जर कारस्थानं करणार असतील तर यापुढे लॉकडाऊन कोरोना या संदर्भातील कुठलाही विचार न करता शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही या निमित्ताने मी शेतकऱ्यांच्या वतीनं देतो।